मुंबई पालिका निवडणुकीसाठी सुद्धा भाजपला दूर ठेवत पुन्हा बीएमसीचं सत्ता सोपान हे आपल्या हाती खेचून आणण्यासाठी शिवसेनेनं कंबर कसली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला हाताशी धरत नवी रणनीती आखली जाते. या लढाईची सर्व सूत्र दस्तूर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या हाती घेतली आहेत आणि त्याच व्यूहरचनेचा पाया म्हणून उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांना एक कानमंत्र दिलाय. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी एकत्र लढवून भाजपला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी एकत्रित यावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं. आपापसात नंतर भांडू पण आधी भाजपला संपवू असा मंत्रच उद्धव ठाकरेंनी दिलाय. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांनी एकत्र काम करावं. काँग्रेस शिवसेनेसोबत किंवा राष्ट्रवादी काँग्रेससोबत येत्या निवडणुकांमध्ये एकत्र लढणार आहे का? त्यावेळेची परिस्थिती बघून त्या भागातली काय जी परिस्थिती त्या परिस्थितीच्या प्रमाणे निर्णय तिन्ही पक्ष घेतील असं आम्हाला वाटतं. तर आता भाजपा विरोधात महाविकास आघाडीनं मोड बांधलेली आहे आणि त्यासाठीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सगळी सूत्रं आपल्या हाती घेऊन एक कानमंत्र दिला आहे. ते म्हणजे आपापसातली भांडणं किंवा आपापसात आपण नंतर भांडू, मात्र सध्या एक जे महत्त्वाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर आहे ते म्हणजे भाजपला संपवू असा मंत्र उद्धव ठाकरेंनी दिलेला आहे. कानमंत्र म्हणता येईल. आणि एकूणच या संदर्भात आपण भाजपचे आमदार राम कदम यांच्याशी बोलूयात. राम कदम, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आता भाजप विरोधात महाविकास आघाडी मोड बांधतीये, काहीही करून सत्तेपासून भाजपला दूर ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ज्या क्षणापासून हे तीन पक्ष सत्तेत आले या शिवरायांच्या महाराष्ट्रानं काय पाहिलं? फक्त आणि फक्त वसुली, वसुली आणि वसुली. म्हणजे मंत्रालयाच्या पायऱ्या चढताना ही गोष्ट वेगळी की महाराष्ट्र स्वतंत्र झाल्याच्या नंतर, स्वतंत्र म्हणण्यापेक्षा ज्यावेळेस मुहूर्तमेढ महाराष्ट्राची रोवली गेली त्या क्षणापासून आजपर्यंत महाराष्ट्रानं कधी असे मुख्यमंत्री पाहिले नाहीत की जे दोन दोन वर्ष मंत्रालयात जात नाहीत. त्या मंत्रालयाच्या पायऱ्या चढताना काय दिसतं? कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये जा, फक्त आणि फक्त कमिशनखोरी, वसुलीबाजी आणि भ्रष्टाचाराचा त्या ठिकाणी आहकार माजलाय. म्हणजे सगळी डेव्हलपमेंटची कामं ठप्प आहेत आणि मागच्या सरकारमध्ये प्रदूषण होतं असं जे शिवसेना नेत्यांचं म्हणणं आहे, तर मागच्या सरकारमध्ये शिवसेना नव्हती का? शिवसेना प्रदूषण पसरत होती का? तर त्याच्यामुळे विधान करत असताना निदान आपण त्यावेळेस सरकारमध्ये होतो याचं तरी भान शिवसेना नेत्यांना असलं पाहिजे. दोन वर्षामध्ये आपण महाराष्ट्राला काय दिलं? कोरोनाच्या काळामध्ये तडफडून लोकांचे मृत्यू झाले. म्हणजे आमची श्रद्धा आहे, आस्था आहे, त्या देवाला सुद्धा तुम्ही कुलपाच्या आत ठेवलं आणि ते आता आम्हाला शिकवायला निघालेत. हे तीन पक्ष एकमेकांवर कुरघडी करतायत. यांनी जनतेला फसवलंय. जनतेनं ज्यावेळेस शिवसेनेच्या आमदारांना निवडून दिलं तर ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात निवडून दिलं आणि ह्यांच्यावर जाऊन या सत्ता स्थापन करतात. जे स्वर्गीय संस्थापक बाळासाहेबांचा शब्द पाळत नाहीत. बाळासाहेब स्वतः म्हणाले होते की ज्यावेळेस काँग्रेस बरोबर जाण्याची वेळ येईल त्यावेळेस मी माझा पक्ष बंद करीन. जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं ऐकत नाहीत, त्यांच्या विचारावर चालत नाहीत, ज्यांनी हिंदुत्व सोडून दिलं, जे देवी देवतांना शिव्या घातल्या तरी त्यांच्यावर कारवाई करत नाहीत, तर त्यांनी भाजपला शिकवू नये. सत्ता लोकांचं भलं करण्यासाठी असते, स्वतःचं घर चालवण्यासाठी नसते. दुर्दैवानं सत्तेचा उपयोग हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्यासारखे हे तीन पक्ष करतायत, हे दुर्दैव आहे. राम कदम, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात, तुमची प्रतिक्रिया दिलीत आणि सध्या महाविकास आघाडीची जी रणनीती आहे की मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं, आपली जी काही भांडणं असतील ते आपण नंतर आपसात न भांडू, मात्र सध्या जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे सत्तेपासून भाजपला दूर ठेवणं आणि हाच एक कानमंत्र महाविकास आघाडीच्या नेत्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे, त्यावरती राम कदम बोलत होते.